शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड प्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय स्टोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज गोरेवाडी गाव अलर्ट गावात कंटेनमेंट झोन घोषित खानापूर तालुक्यातील गोरेवाडीत काल कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर गोरेवाडी गाव अलर्ट झाले आहे काल रात्रीच विटेचे तहसीलदार ऋषिकेश शेळके प्रांताधिकारी शंकर बर्गे तालुका आरोग्याधिकारी अनिल लोखंडे BDO आणि पोलीस निरीक्षकांनी भेट देत गोरेवाडीची पाहणी केली प्रशासनाला योग्य त्या सूचना करत खबरदारीच्या व प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू करण्याचे आदेश दिले पोलीस प्रशासनाने काल रात्रीच गोरेवाडीकडे येणारे सर्व रस्ते अडवले आहेत गोरेवाडीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे काल सकाळी आरोग्य विभागाच्या टीम आणि आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केला आहे कुणाला खोकला ताप आहे का याची तपासणी केली आहे तसेच सदर व्यक्तीच्या संपर्कातील 7 लोकांना विट्यात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितले काल रात्री सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी गिरी गोसावी यांनी भेट देऊन माहिती घेतली तसेच गोरेवाडीच्या ग्रामस्थांना घाबरू नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत मला कधीही फोन करा अर्ध्या रात्री फोन केलात तरी चालेल असे सांगत गोरेवाडीच्या ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम केले Thank you.
गेल्या काही दिवसात खानापूर तालुक्यात कोरोनाचं प्रस्त वाढताना दिसतंय. सर्वप्रथम अहमदाबादवरून आलेलं पहिला रुग्ण साळशिंगे गावात सापडला, तिथंच दुसरा रुग्ण एक छोट्या मुलाला कोरोनाची बाधा झालेलं समोर आलं. त्यानंतर बलवडी इथून जवळच असलेल्या बलवडी गावात तिसरा रुग्ण सापडला. त्यानंतर काल परवा सुलतान गादत आणि काल रात्री गोरेवाडीत असे एकूण खानापूर तालुक्यात 5 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज आपण इथं गोरेवाडीत आलो आहोत. प्रशासनानं पूर्ण गाव सील केलं आहे, सगळे रस्ते बंद केले आहेत, गावात येणारे बाहेरून येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत, गावाला लॉक केलं आहे. काल रात्रीच तहसीलदार, प्रांत पोलीस अधिकारी इथे येऊन गेलेत. आज सकाळी आरोग्य विभागाच्या लोकांनी इथं येऊन आशा वर्करनी घराघरात जाऊन संपूर्ण सर्वे केला या गावचा. आता आपण इथं या गावात आलो, आपण इथं पोलीस पाटीलांनी इथल्या सरपंचाशी बोलणार आहोत आणि इथं काय काय उपाययोजना केलेत, काय काय खबरदारी घेतली याची माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गिरीव साळी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली बोलतो. आज गोरेवाडी पीएससी खानापूर इथे भेट दिली असता काल जो प्रवाशीचा सॅब पॉझिटिव्ह आलता, इतर सर्व कंटेनमेंट मेजर घेण्यात आलेले आहे. याच्यामध्ये जे हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो त्यांना आपण 7 लोकांना आयक्यूला इन्स्टिट्यूशन कॉन्टॅक्टला घेतला, भेटायला घेतलेला आहे. पेशंटची तब्येत पण चांगली आहे आणि इथं ज्या सर्व मेजर जिल्हा परिषदेमार्फत घ्यायला पाहिजेत त्या घेत आहेत. इथं सगळ्यात चांगली आणखीन गोष्ट अशी आहे की हा जो पेशंट शोधून काढला त्याचं सर्व क्रेडिट इथल्या आशाताई, तसं ग्रामस्थ, आणखीन आमचे वैद्यकीय अधिकारी यांचं आहे आणि अतिशय टीम चांगल्या तऱ्हेचं काम करत आहे. इतर अजून पेशंट निघणार नाहीत याची आम्ही दक्षता घेत आहोत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींना अतिशय चांगल्या पद्धतीने कंटेनमेंट झोन ॲक्टिव्हिटी राबवलेली आहे आणि जर काही त्यांनी अडचण आली तर मला त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा असं मी सरपंच मॅडमना विनंती केलेली आहे. त्या करोना कंट्रोल जी ॲक्टिव्हिटी चालू आहे याच्यामुळे विटा तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे, इथले वैद्यकीय अधिकारी हंगरगे आणि डॉक्टर साळुंके, तसंच सर्व स्टाफ, आरोग्य सेविका, आमचे आरोग्य सेवक, सहाय्यक या सर्वांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका उचलली आहे. विशेषतः मी आभार आशा सेविकांचे मानेन, त्यांनी अतिशय आपला स्वतःचा जीव जोखमीचा घालून त्यांनी काम केलेलं आहे. आणि जिल्हा परिषद यंत्रणा जी आहे, माननीय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या कार्यरत आहेत, ग्रामपंचायती अतिशय सहकार्य आम्हाला मिळत आहे. मी विजयकुमार विठोबा सुतार, राहणार गोरेवाडी, गोरेवाडी गावचे पोलीस पाटील असून 16 तारखेला गावी आले मुंबईहून. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केलं होतं. आता 28 तारखेला त्यांना थोडा तापाचा म्हणजे असं कमी जास्त होत होता. त्यानंतर त्यांना काल काल त्यांना म्हणजे ह्याला पाठवलं, 27 तारखेला ताप आल्यानंतर इथं खानापूर ह्याला पाठवलं आरोग्य विभागाला. तिथून त्यांना मिरजला डायरेक्ट मिशन हॉस्पिटलला शिफ्ट केलं. तिथून त्यांचा रिपोर्ट टेस्ट त्यांनी काल सकाळी नेली होती आणि संध्याकाळी 7 वगैरे दरम्यान माहिती पडली की त्यांना लागत आहे. त्यानंतर तहसीलदार शेटके साहेब, पोलीस स्टेशनचे बाकी लोखंडे सर आरोग्य विभागाचे आणि इथले खानापूरचे आरोग्य विभागाचे पण सर्व लोक आले होते. त्यांनी सर्व सूचना दिल्या, कंटेन झोन पॅक केला आणि बाकी मग काय सगळं सांगितलेत आम्हाला, सूचना वगैरे दिलेत, औषध फवारणी केल्या सकाळी आणि दुकानं, किराणा माल दुकान, डेअरी आणि तुमचे चक्की वगैरे आहेत ते पण आपण बंद करण्यास सांगितले. माझं नाव शोभा शंकर गायकवाड, गोरेवाडीचे मी सरपंच आहे. आम्ही बाहेरून आलेल्या सगळ्या लोकांची काळजी घेतो, सगळे औषध फवारणीही करून घेतलेले आहे आणि सर्वे चालू आहे. धन्यवाद. घराच्या आसपासचा परिसर सर्व फवारणी करण्यात आली, निर्जंतुकीकरण केलं आणि गावात पण फवारणी झालेली आहे आणि आज आम्ही होम टू होम विजेट देऊन सर्व सर्वे केलेला आहे. सर्वे करून आम्ही अधिकाऱ्यांना रिपोर्ट दिलेले आहेत सर्व. धन्यवाद.
निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.